इयत्ता 10वी गणित भाग 2 मध्ये आपण प्रकरण 3 बघत आहोत वर्तुळ सर्कल याच्यामध्ये आपण सराव संच 3.2 बघत असताना आपल्याला पाचवा प्रश्न असा दिलेला आहे की याच्यामध्ये एक 4 त्रिज्या असलेले सॉरी 6 सेंटीमीटर त्रिज्या असलेले आणि 4 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ दिलेला आहे आपण त्या त्रिज्या जोडून घेऊ त्रिज्या म्हणजे काय वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील जोडणारी रेषेला आपण काय म्हणत असतो त्रिज्या म्हणतो आपण त्या त्रिज्या जोडून घेऊ याची आहे 4 सेंटीमीटर आणि इकडलेचे आहे म्हणजे बी केंद्र असलेचे 6 सेंटीमीटर आपण त्या दोघाचे जर केंद्रामधील माप काढायचं ठरवलं तर किती भरल हे सुद्धा किती असेल 6 च असेल ना किती असेल याचा 4 अधिक 6 दोघांची बेरीज करूया आपल्याला म्हणजे दोघाच्या केंद्रामधील माप भेटत असतं आपल्याला बरोबर इतपर्यंत समजलं आपल्याला प्रश्नामध्ये CD C पासून D पर्यंतचं अंतर काढायचे प्रश्नामध्ये दिलेली माहिती अजून एकदा लक्षात घ्या प्रश्नामध्ये A आणि B असे केंद्र असलेले दोन वर्तुळ दिलेले आहेत जे परस्परांना ई बिंदूमध्ये स्पर्श करतात CD त्यांची काय एक सामायिक स्पर्शिका आहे जी दोघांना एकाला एक वर्तुळाला सी बिंदूमध्ये आणि बी वर्तुळाला डी बिंदूमध्ये स्पर्श करते इतपर्यंत समजलं तर आपल्याला या सी पासून डी पर्यंतचं अंतर काढायचं आहे ए वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 4 सेंटीमीटर आणि बी वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 6 सेंटीमीटर ठीक आहे इतपर्यंत माहिती आपल्याला जे माहिती ती आपण अगोदर लिहून घेऊ केंद्र ए आणि बी बिंदू असलेल्या वर्तुळात वर्तुळाला CD ही स्पर्शिका अनुक्रमे सी आणि डी बिंदूत स्पर्श करते आता आपण घेऊ ए वर्तुळाची त्रिज्या बरोबर किती आहे 4 सेंटीमीटर ए वर्तुळाची आपण इथे दोन त्रिज्या जोडल्यात एक AC आणि एक AE म्हणून AC बरोबर AE बरोबर 4 सेंटीमीटर तसेच बी वर्तुळाची त्रिज्या म्हणजे बी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे 6 सेंटीमीटर म्हणून BD आणि BE किती असेल BD बरोबर BE बरोबर 6 सेंटीमीटर इतपर्यंत समजलं आता दोघाच्या केंद्रामधील अंतर काढू म्हणून AB बरोबर किती येईल मग 4 अधिक 6 किंवा आपण त्याचे नाव लिहू अगोदर AE अधिक BE AE अधिक BE बरोबर 4 अधिक 6 बरोबर 10 AB मिळाला AC मिळाला 4 आणि BD सुद्धा मिळाला 6 इतपर्यंत समजलं आता सी वरून BD वरती आपण एक लंब टाकू असा लंब टाकायचा की तो BD ला कसा असला पाहिजे समांतर असला पाहिजे समजलं आता सी वरून BD वरती F बिंदू असा काढू की तो AB ला कसा असला पाहिजे AB समांतर CF असला पाहिजे बरोबर म्हणजे चौकोन ABCF आपण CF अगोदर जोडून घेऊ हा जो CF आहे ना हा अगोदर आपण जोडून घ्यायचा याच्यावर आपण सरळ लंब टाकू आपण कोणता त्रिकोण कोणता चौकोन झाला समांतरभुज चौकोन समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोर बाजू कशा असतात एकरूप असतात हा समांतरभुज चौकोन तयार होईल समजलं हा समांतरभुज चौकोन तयार झाला म्हणजे समोरासमोर बाजू कशा असतील समान म्हणजे AB बरोबर कोणती असेल AB बरोबर CF बरोबर त्याचं माप किती आहे 10 आपल्याला माहिती वरती लिहिलं आपण AB बरोबर 10 त्याच्यानंतर इकडची बाजू AC बरोबर BF ही किती असेल कारण आपल्याला AC चं माप माहिती आहे किती आहे 4 इथपर्यंत समजलं आता त्रिकोण CFD लक्षात घ्या त्रिकोण CFD हा काटकोन त्रिकोण आहे कशावरून कशावरून बघा
हे ही स्पर्शिका आहे सीडी एल ही काय स्पर्शिका आहे आणि बीडी ही काय त्याला त्रिज्या आहे त्रिज्या आणि स्पर्शिका नेहमी एकमेकाला कसे असतात काटकोनामध्ये असतात किंवा ते लंब असतात बरोबर म्हणजे कोण कोणता घेऊ आपण इथं एफडीसी एफडीसी बरोबर किती असेल 90 अंश इथं लिहायचं स्पर्शिका त्रिज्या प्रमेय कळलं मग आता काटकोन त्रिकोण झाला की नाही कर्ण कोणता याच्यामध्ये सी एफ म्हणून सी एफ ची किंमत ही किती असेल सी डी च्या आणि डी एफ च्या वर्गाची बेरीज एवढी म्हणजे सी डी चा वर्ग अधिक सी एफ चा वर्ग सी एफ किती आपल्याला माहित आहे 10 10 चा वर्ग सी डी आपल्याला काढायचा जसे असता चालू आपण सी एफ किती दिलेलं आहे 2 2 चा वर्ग आता इकडच्या बाजूला आपण काय करू 10 चा वर्ग 100 इकडचा 2 चा वर्ग 4 इकडून आपण वजा करू इकडे किती राहतील सी डी चा वर्ग दोघाची वजाबाकी इकडे सी डी वर्ग आहे म्हणून 96 चा काय करू आपण वर्गमूळ काढू 16 सक 96 इकडे काय आहे सी डी 16 चा वर्गमूळ 4 6 वर्गमूळात जसे असते तसेच ठेवू आपण इकडे काय मिळालं आपल्याला सी डी म्हणजे सी डी ची किंमत किती मिळाली आपल्याला 4 वर्गमूळात 6 मोठा प्रश्न आहे पण अवघड नाही असा प्रश्न परीक्षेला बऱ्याच वेळा आलेला आहे म्हणून खूप महत्त्वाचा हा प्रश्न तुम्ही सोडून घ्या डबल डबल सोडवा